नमस्कार, मी शनाई शेख, दिनमान न्यूजमध्ये तुमचं स्वागत. दिनमान न्यूज घेऊन येते तुमच्यासाठी खास पुणे आणि पिंपरीतली वित्तम बातमी. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर. भारतीय हवाई सेनेने पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी स्थळावर केलेल्या हल्ल्याचा भाजपतर्फे आनंदोत्सव. वायुसेनेने दहशतवादी स्थळावर केलेल्या हल्ल्याचा पिंपरी चिंचवड भाजपतर्फे आनंदोत्सव. चिंचवडचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांना लागले बदलीचे वेद. आणि विविध मागण्यांसाठी कर्णबधिरांनी पुकारलेल्या आंदोलनाला लाठीमाराचं लागलं गालबोट. आता बातम्या सविस्तराने. पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय वायुसेनेने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांवर मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत जवळपास 350 अधिक दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आलाय. भारतीय हवाई सेनेने पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी स्थळावर करण्यात आलेल्या या हल्ल्याचा भाजपतर्फे आज आनंदोत्सव साजरा करण्यात आलाय. भारतीय वायुसेनेच्या मिराज 2000 या लढाऊ विमानांनी आज पहाटे 3:30 सुमारास पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या तळावर 1000 किलोचे बॉम्ब फेकले. या कारवाईनिमित्त वायुसेनेचं अभिनंदन करत भाजपने आज पुण्यात जल्लोष केलाय. ही पुणेकर नागरिकांची नाही तर संपूर्ण देशवासियांची प्रतिक्रिया आहे. ज्या भ्याड हल्ल्यामध्ये आमचे 40 जवान पाकिस्तानांनी मारले आणि या संतापाची लाट संपूर्ण देशभर होती, या अतिरेकी कारवाईच्या विरोधामध्ये आपण तातडीने कारवाई करावी अशी आपली मागणी होती. आणि ही मागणी योग्य नियोजन करून आज भारत सरकारनं, मोदीजींच्या सरकारनं आणि आपल्या वायुसेनेने प्रत्यक्षात कार्यान्वित आणलेली आहे. पाकिस्तानला हा एक वेगळा धडा आपण शिकवलेला आहे. भविष्यकाळामध्ये पाकिस्तानच्या अतिरेकी कारवायांसाठी प्रसंगी आपण कराची या देखील शहरामध्ये शिरलेले दिसू आणि अशाच प्रकारची कारवाई भविष्यकाळात दिसेल एवढंच मी या प्रसंगी सांगतो. सर्व पुणेकर, सर्व भारतीय नागरिक हे सरकारच्या पाठीशी ठामपणाने उभे आहेत. भारतीय वायुसेनेच्या मिराज 2000 या लढाऊ विमानाने आज पहाटे 3:30 सुमारास पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या तळावर 1000 किलोचे बॉम्ब फेकले. या कारवाईनिमित्त वायुसेनेचे अभिनंदन करत भाजपने पिंपरी चिंचवडमध्ये जल्लोष केलाय. पिंपरीतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात पिंपरी चिंचवड शहर भाजपने जल्लोष केलाय. यावेळी महापालिकेच्या अप्रभागाच्या अध्यक्ष अनुराधा गोरके, फ प्रभागाच्या कमल घोलप, भाजपचे ज्येष्ठ नेते महेश कुलकर्णी, प्रवक्ते अमोल थोरात, राजेश पिल्ले, नगरसेवक माऊली थोरात, संजय मंगोडेकर, नगरसेविका शर्मिला बाबर, नगरसेवक राजेंद्र गावडे, सागर आंगुळकर, माजी महापौर आर्यस कुमार आदी कार्यकर्ते यावेळी सहभागी झाले होते. भाजपचे दलाल, घरगडी, प्रवक्ते, भाजप धार्जीने विरोधकांच्या अशा शेलक्या विशेषणामुळे आणि थेट भ्रष्टाचारात सहभागी असल्याच्या आरोपाने बेजार झालेले पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना बदलीचे वेद लागलेत. आगामी निवडणुकीत आपल्याला अधिक लक्ष केलं जाईल याची चिंता आयुक्त श्रावण हर्डीकर यांना सतावतीये. त्यामुळेच त्यांना निवडणुकांपूर्वीच बदलीचे वेद लागल्याची जोरदार चर्चा महापालिका वर्तुळात सुरू आहे. PMRDAचे अध्यक्ष किरण गित्ते यांची बदली झाली आहे, त्यांच्या जागी वर्णी लागावी यासाठी हर्डीकर यांची लॉबिंग सुरू असल्याचं प्रशासकीय सूत्रांनी सांगितलं आहे. दरम्यान आयुक्तांचा महापालिकेतील 2 वर्षांचा कार्यकाळ अतिशय निराशाजनक असून कारकिर्द वादग्रस्त राहिली आहे. आयुक्त श्रावण हर्डीकर कर्तव्यदक्ष, सजग, हुशार, प्रामाणिक आहेत. त्यांच्या हेतूविषयी शंका नाही, पण राजकीय दबाव आणि धरसोड वृत्तीमुळे ते अपयशी ठरत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. आजपर्यंत एकाही आयुक्तांवर एवढे आरोप झाले नाहीत तेवढे हर्डीकर यांच्यावर झाले आहेत. प्रतिनिधी मोहन दुबे, दिनमान न्यूज, पिंपरी चिंचवड. राज्यस्तरीय कर्णबधीर असोसिएशनने विविध मागण्यांसाठी पुकारलेल्या आंदोलनाला सोमवारी पोलिसांनी केलेल्या लाठीमाराने गालबोट लागले. यात काही आंदोलक जखमी झाल्याने सर्वांनी अपंग कल्याण आयुक्तालयाच्या बाहेरील रस्त्यावरील ठिय्या दिला. पोलिसांनी केलेल्या या कारवाईवर विविध स्तरातून टीका करण्यात येते आहे.
राज्यभरातून 1500 हून अधिक कर्णबधीर आंदोलनासाठी आले होते. आंदोलकांनी पायी मोर्चा काढण्याचा ठरवताच काही जण पुढे आले, तेव्हा अपंग कल्याण आयुक्तालयाबाहेर लावलेले बॅरिकेड्स पडले. त्यानंतर उडालेल्या गोंधळानंतर पोलिसांनी आंदोलकांवर लाठीमार सुरू केलाय. या लाठीमारात अनेकांना पाय, गुडघे, पाट आणि डोक्याला मार बसलाय. कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही. पोलिसांनी संघटनेचे अध्यक्ष मनोज पटवारींसह सुमारे 400 हून अधिक जणांना ताब्यात घेतलंय. या प्रकरणी पुणे पोलीस आयुक्तांना मंगळवारपर्यंत सखोल तपास अहवाल देण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेत. मुख्यमंत्र्यांनी सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांना यात लक्ष घालण्याचं सांगितलं आहे. आता वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची, पण ब्रेक नंतर तुम्ही पाहत राहा दिनमान न्यूज. स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झालाय स्मार्ट. प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. होय, हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालोय स्मार्ट. प्रत्येक बातमी देतोय निर्भीडपणे, तेही स्मार्ट वेळ. म्हणूनच तर सोशल मीडियावर गाठलाय 30 लाखांपेक्षा जास्त व्ह्यूअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट पुणेकरांचा. प्रत्येक बातमीत मिळेल एक अचूकता आणि सत्यता, म्हणूनच सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने. प्रत्येक बातमीच ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते ती फॉरवर्ड आणि सुपरफास्ट. असाच करणार प्रवास प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. पुणे पोलिसांनी शहरातील अवैध वृक्षतोड करणाऱ्यांविरोधात कोणताही गुन्हा दाखल केला नसून याविरोधात न्यायालयात जाणार असल्याचं वृक्षप्रेमी विनोद जैन यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. पुणे पोलिसांनी नुकताच शहरातील एकूण गुन्ह्यांचा वार्षिक अहवाल सादर केला, पण यामध्ये वृक्षाच्या बाबतीत एकही गुन्हा दाखल केला नाही अथवा त्याचा पाठपुरावाही केला नाही. वृक्ष जतन संवर्धन कायदा 1975 नुसार पोलिसांनीही झाडांचं संरक्षण करून अवैध वृक्षतोड करणाऱ्यांवर बळाचा वापर करावा असं कायद्यात नमूद असताना पुणे पोलिसांनी कारवाई केली आहे. याबाबत मुंबई हायकोर्टात जाणार असल्याचं जैन यांनी स्पष्ट केले. तर गेल्या 4 महिन्यांपासून जैन यांचे पोलीस संरक्षण काढून घेतले असून त्याबाबत त्यांना कारणेही दिली गेली नाहीत, त्यामुळे याबाबत पोलीस महासंचालक यांच्याकडे पाठपुरावा करणार असल्याचं जैन यांनी सांगितलंय. पोलिसांच्या निदर्शनास ही सर्व वृक्षतोड आम्ही आणून दिल्यानंतर 1996 पासून एकही वृक्षतोडीचा गुन्हा पोलीस चौकीमध्ये किंवा आयुक्तांनी दाखल केलेला नाही. आम्ही स्वतः जाऊन कुऱ्हाडी आणि जे काय यांचे सायलेन्सर सकट इराउंडा मशीन धरून दिलेलं ते सोडतात. म्हणजे अशा प्रकारचे गंभीर स्वरूपाचे गुन्हे जर हे दाखल करत नसेल तर गुन्हेगारी अजून वाढणार आहे शहरामध्ये, आणि एका ठिकाणी गुन्हेगारीची संख्या ऑलरेडी वाढलेली आहे. तर याच्या विरोधात पण मी एक जनहित याचिका मुंबई हायकोर्टात दाखल करणार आहे की हे दखल घेत नाही आहे या सगळ्या गंभीर प्रकरणाची. वहिनी आत्तापर्यंत 1996 पासून जी काही पुणे महानगरपालिकेच्या अंतर्गत वृक्षतोड चालू त्या सर्वांची कसून चौकशी करावी व जे कोणी यामध्ये सामील आहे त्या सर्वांना शिक्षा व्हावी ही आमची प्रेर असेल. व यामध्ये आत्तापर्यंत जेवढे मनपाचे आयुक्त झाले ते सगळे इन्वॉल्व्ह असतील, व आत्तापर्यंत जेवढे पोलीस आयुक्त झाले ते सगळे इन्वॉल्व्ह असतील, कारण की आम्हाला दाद देत नाही. महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदाचा 1 वर्षाचा कार्यकाळ संपला असून नवीन अध्यक्षाची येत्या 5 मार्च रोजी निवड करण्यात येणार आहे. यामुळे महापालिकेत सर्वात महत्वाचे असलेल्या स्थायी समितीचे अध्यक्षपद आपल्याला मिळावे यासाठी इच्छुकांनी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. यामध्ये आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जातीय समीकरणे लक्षात घेऊन ही निवड होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. यामुळे अध्यक्षपदाची माळ सुनील कांबळे, हेमंत रासने, उमेश गायकवाड की दिलीप वेडे पाटील यांच्या गळ्यात पडणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. स्थायी समिती अध्यक्षपदाची निवडणूक येत्या 5 मार्चला सकाळी 11 वाजता होणार आहे. या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची मुदत 28 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत असणार आहे. भारतातील अग्रगण्य गिर्यारोहण संस्था गिरीप्रेमी येत्या एप्रिल आणि मे महिन्यांमध्ये जगातील 3रे उंच शिखर आणि भारतातील सर्वात उंच शिखर माउंट कांचनजुंगावर महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील सर्वात मोठी नागरी मोहीम घेऊन जात आहेत. या मोहिमेचा भगवा ध्वज प्रदान कार्यक्रम किल्ले शिवनेर येथे पार पडलाय. गौरवशाली परंपरेचे प्रतीक असलेला भगवा गिरीप्रेमी आता भारतातील सर्वात उंच शिखरावर घेऊन जात आहे. ही मोहीम महाराष्ट्राची असणार आहे. महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या नागरी मोहिमेच्या माध्यमातून भगवा माउंट कांचनजुंगावर फडकणार आहे. 8,586 मीटर उंच असलेले माउंट कांचनजुंगा हे जगातील उंचीनुसार 3रे शिखर आहे, तसेच भारतातील सर्वात उंच शिखर आहे. या शिखरावर खूप कमी मोहिमा आखल्या जातात. 400 च्या आसपास गिर्यारोहकच चढाई करू शकलेत. तांत्रिकदृष्ट्या अत्यंत अवघड मानल्या जाणाऱ्या या शिखरावर गिरीप्रेमीने महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील सर्वात मोठी नागरी मोहीम आयोजित केली आहे. चढाईसोबतच ही मोहीम पर्यावरणपूरक असून कांचनजुंगा शिखर परिसरामध्ये आणि कांचनजुंगा जैवविविधता क्षेत्रामध्ये पर्यावरण संवर्धनाचं आणि स्वच्छतेचे विशेष काम मोहिमेअंतर्गत हाती घेण्यात आलंय. भगवा ध्वजप्रदान कार्यक्रमाच्या माध्यमातून मोहिमेचा श्रीगणेशा करण्यात येणार आहे.
महानगरपालिकेचा जलसंपदा विभागाशी असलेला बिगर सिंचन करारनामा येत्या 28 फेब्रुवारीला संपुष्टात येतोय. मात्र अद्यापपर्यंत पालिका प्रशासनाने महाराष्ट्र राज्य जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या नियमावलीनुसार जलसंपदा विभागाकडे ठोस कागदपत्रे सादर केलेली नाही. त्याचप्रमाणे पाणी वापराचा लेखापरीक्षण अहवालही जमा केला नाही. जलसंपदा विभागाकडनं घेतल्या जाणाऱ्या पाण्याबाबत पालिका प्रशासनाला करार करावा लागतो. पालिकेने दाखवलेली लोकसंख्या आणि प्राधिकरणाने निश्चित केलेल्या निकषानुसार करार झाल्यावर जलसंपदा विभागाकडून नियमानुसार पाणी पुरवठा केला जातो. पुणे महापालिकेला 11.50 TMC वार्षिक पाणी आरक्षण मंजूर आहे. त्यानुसार महापालिकेचा आणि जलसंपदा विभागाचा 1 मार्च 2013 ते 28 फेब्रुवारी 2019 या 6 वर्षांचा बिगर सिंचन करारनामा झाला होता. या करारनाम्याची मुदत येत्या 28 फेब्रुवारीला संपते. त्याचप्रमाणे मंजूर करारनाम्यातील अट क्रमांक 20 नुसार 90 दिवसांच्या आत करारनामा नूतनीकरण करणं आवश्यक आहे. त्यामुळे पालिकेने करारनाम्याचा नूतनीकरणाचा प्रस्ताव जलसंपदा विभागात सादर करावा असं पत्र खडकवासला पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता कार्यालयाकडून पालिका आयुक्तांना सादर करण्यात आलंय. पाकिस्तानवर वायुसेनेने मध्यरात्री 3:30 केलेल्या कारवाईचे भारतीय वायुदलाचे अभिनंदन करत मावळातील शेतकऱ्यांनी जल्लोष केलाय. भारतीय वायुदलाचे अभिनंदन करत मावळातील शेतकऱ्यांनी आनंदोत्सव साजरा केलाय. यावेळी पाकिस्तान मुर्दाबाद हिंदुस्थान जिंदाबादच्या घोषणा देण्यात आल्यात. पवनानगरच्या ग्रामस्थांनी फटाके फोडून साखर वाटप करून भारतीय वायुदलाचं स्वागत केलंय. जवळपास 42 आपल्या ह्या हिंदुस्थानचे जवान शहीद झाले होते आणि मग ह्या पाकिस्ताननी केलेल्या क्रूर नीच कर्माला कशा प्रकारचं प्रत्युत्तर द्यायचं, याची जाप कसा विचारायचा, याचा धडा कसा शिकवायचा, अशा प्रकारे नरेंद्र भाई आणि देशाचे संरक्षण मंत्री आदरणीय राजेंद्रनाथ सिंहजी ही माणसं त्याचं एक प्रकारचं गेली 15 दिवस अतिशय रात्रीचा दिवस करून एक योग्य प्रकारचं नियोजन आणि एक संधी शोधण्याचं नियोजन त्यांच्या डोक्यामध्ये होतं आणि आज तो खऱ्या अर्थाने संदीपरावांनी दिलेल्या घोषणेप्रमाणे पाकिस्तान हा हिंदुस्थान तुमचा बाप आहे हे पहाटे आज पहाटे 3 वाजता पाकिस्तानचे 300 सैन्यांच्यावरती त्यांचा खात्मा करून अतिरेक्यांच्यावरती पाकिस्तानातील 300 अतिरेक्यांचा खात्मा करून हिंदुस्थानने आदरणीय नरेंद्र भाई यांनी हिंदुस्थान क्या चीज आहे हे दाखवून दिलेलं आहे आणि म्हणून तो एक बदला त्यांच्या निष्कर्माचा क्रूर कर्माचा घेण्याचं काम केलेलं आहे. हवाई हल्ला पाकिस्तानमध्ये करून या आपल्या जवानांच्या मृत्यूचा बदला या ठिकाणी भारताने घेतलेला आहे आणि या पाकिस्तानचा या ठिकाणी निषेध करावा तेवढा थोडाच आहे. पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. भारतीय हवाई सेनेने पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी स्थळावर केलेल्या हल्ल्याचा भाजपतर्फे आनंदोत्सव. वायुसेनेने दहशतवादी स्थळावर केलेल्या हल्ल्याचा पिंपरी चिंचवड भाजपतर्फे आनंदोत्सव. पिंपरी चिंचवडचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांना लागले बदलीचे वेद. आणि विविध मागण्यांसाठी कर्णबधिरांनी पुकारलेल्या आंदोलनाला लाठीमाराचं लागलं गालबोट. याचबरोबरच बातमीपत्र इथे संपलं. तुम्ही पाहत राहा दिनमान न्यूज. एक निर्भीड व्यासपीठ. नमस्कार.